चंद्रपुरातील बल्लारपूर शहरात 1500 रुपयांच्या उधारीवरून तरुणाची हत्या झाली आहे. दोन महिलांमध्ये उधारीच्या मुद्द्यावरून वाद सुरू होता, त्यात त्यांच्या मुलांनीही उडी घेतली. मात्र नातेवाईकांनी या दोन मुलांनाच बेदम मारहाण केली, ज्यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मालेगावहून 40 गावात एमडी ड्रग्ज विकण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बिलखेडा बायपासच्या उड्डाण पुलाखाली हा तरुण ड्रग्ज विकण्यासाठी उभा आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचत या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये सुमारे 2 लाखांचं 23 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. श्रीरामपूर पोलिसांनी ही कारवाई केली. शिर्डीकडून श्रीरामपूरकडे जाणाऱ्या गांजा विक्रीसाठी येणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिन्नरच्या दूध उत्पादक संघातील जागा विक्री तब्बल 19 लाखांचा अपहार झाल्याचं उघड झालंय. माळेगाव एमआयडीसी मधील जागेची अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. कुठल्याही प्रकारची निविदा न काढताच त्याची कमी किमतीत विक्री करण्यात आली. दरम्यान संचालक मंडळाविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. अमित शहांच्या राजस्थान दौऱ्यात एक मोठा अपघात टळलाय. नागौर भागात अमित शहा ज्या रथातून प्रचार करत होते त्या रथाचा वरचा भाग हा विजेच्या तारेच्या संपर्कात आला. त्यानंतर काही प्रमाणात आगीचा भडका उडाला, विजेची तार मोडून पडली. मात्र यात अमित शहांसह कुणालाही दुखापत झाली नाही. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा इथे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय, 3 जण जखमी झाले. या अपघातातून प्रल्हाद सिंह पटेल थोडक्यात वाचले. सह्याद्रीची उंची म्हणजे